नमस्कार, एव्हरीथिंग इज हियर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. मान आणि पाठ तुमची भरून येत असेल, अंगदुखीचा प्रचंड तुम्हाला त्रास होत असेल, स्पॉन्डिलिसिस नाही, मणक्यामध्ये गॅप नाही, परंतु मान आणि पाठ खूप भरून येतं, खूप दुखतं, थोडी जरी मेहनत केली तरी सर्व अंग दुखून येतं अशी समस्या असेल, किंवा तुमचे दात हलत असतील, दात मजबूत नसतील, दात दुखत असतील, त्याचबरोबर पुरुषांना वीर्यस्खलनाची जर समस्या असेल तर चित्रामध्ये जी वनस्पती दिसते आहे या सर्व रोगावर अतिशय उपयुक्त वनस्पती, याचा वापर कसा करायचा ते आपण पाहणार आहोत. ही वनस्पती तुम्ही सहज ओळखली असेल, याला तरवट असं म्हणतात. संस्कृतमध्ये याचं नाव आहे शरद पुष्प, हिंदीमध्ये याला तरवट असं म्हणतात, मराठीमध्ये याला चांबारावळी सुद्धा म्हणतात. तुमच्या भागामध्ये याला काय म्हणतात ते तुम्ही मला कमेंट करून अवश्य सांगा. ही तरवडाची झाडं जी असतात ती कंबरभर उंचीची आणि महाराष्ट्रामध्ये माळरानं, शेत जमीन आणि काही प्रमाणामध्ये पावसाळ्यात जंगलात सुद्धा ही दिसून येतात. याची साल जी असते ती लोखंडाचं पोलाद करण्यासाठी वापरत असतात हे तुम्ही, तुम्हाला माहिती असेल. याची जी पानं असतात ती टाकळीच्या पानासारखीच असतात आणि याला पिवळ्या रंगाच्या फुलाचे गोष येतात. याला छोट्या छोट्या फांद्या असतात आणि संयुक्त पानं असतात याची, आणि याला पातळ अशा शेंगा येतात, चपट्या, आणि एका शेंगामध्ये साधारणतः 10 ते 20 बिया असतात. या वनस्पतीचा वापर तर अंगदुखीची कितीही तुम्हाला मोठी समस्या असेल, अंग सतत भरून येत असेल, तर या वनस्पतीचा वापर फक्त 3 दिवस करून बघा, अंगदुखीचा समस्या जी आहे ती पूर्णपणे निघून जाईल. तर काय करायचे, याची जी पानं आहेत ही पानं आयुर्वेदामध्ये खूप उत्तमरित्या वापरली जातात. श्रीलंकेमध्ये या पानाचा चहासुद्धा पिला जातो. तर ही पानं तुम्हाला घ्यायची आहेत, ती पाण्यामध्ये उकळवून घ्यायची आहेत. पाण्यामध्ये उकळवून घेतल्यानंतर जे पाणी आपल्याला मिळणार आहे त्या पाण्याने तुमचा अंगदुखीचा त्रास जो आहे तो निघून जाणार आहे. तर त्या पाण्याने तुम्ही जो दुखणारा भाग आहे, तुमचा कमरेचा त्रास असेल तर तो भाग धुवायचा आहे. त्याचबरोबर उकळलेली पानं जी आहेत ती सुती कपड्यामध्ये घेऊन या पानाचा सेक सुद्धा त्या भागावर द्यायचा आहे. म्हणजे मान भरून येत असेल, तुमची पाठ भरून येत असेल तर त्या भागावर याचा सेक पण द्यायचा आहे. अगदी 3 दिवसामध्ये ही जी समस्या आहे तुमची पाठदुखीची, अंग भरून येण्याची समस्या जी आहे ती निघून जाते. याच्या पानामध्ये असे आयुर्वेदिक गुणधर्म आहे जे आखडलेले स्नायू मोकळं करण्याचं काम करतं आणि त्यामुळं पाठदुखीचा त्रास असेल, कंबरदुखीचा त्रास असेल तो निघून जातो. या वनस्पतीच्या जे हे फुलं दिसत आहेत, कवळ्या कळ्या दिसत आहेत, या मधुमेहावर खूप उपयुक्त आहेत. याच्या या फुलांचा किंवा या ज्या कवळ्या कळ्या दिसत आहेत, फुलांच्या कळ्या, याचा जो काढा आहे तो मधुमेहावर गुणकारी असतो. याच्या 5 ते 6 फुलांचा 1 कप चहासारखं याला उकळून घ्यायचा आहे आणि हा जो काढा आहे तो सकाळी उपाशीपोटी 10 ते 11 दिवस घ्यायचा आहे. अशा पद्धतीनं 10 ते 11 दिवस जर केलं तर रक्तामधले शुगर जे आहे ते पूर्णपणे नॉर्मल होते. याच्या सालीचा उपयोग दात हलत असतील तुमचे तर त्यासाठी खूप उत्तमरित्या करता येतो. या झाडाची साल आणायची आहे, त्याला चांगल्या पद्धतीनं सालीला भाजून घ्यायचं आहे. साल चांगल्या रीतीनं भाजल्यानंतर त्याची पावडर तयार करायची आहे, मंजन तयार करायचं आहे, आणि या मंजननं जर तुम्ही दात घासले तर तुम्हाला पहिल्या दिवशी अनुभव येईल की ज्या वेळेस तुम्ही ही पावडर दाताला लावता त्याच वेळेस तुमचे दात तुम्हाला आवळलेले जाणवतील. दात आवळण्यासाठी, दाताचं दुखणं घालवण्यासाठी, दाताचे मुळं मजबूत करण्यासाठी या वनस्पतीच्या सालीचा खूप छान असा वापर होतो. सतत घासले तरी कुठलाही साईड इफेक्ट नाही. 10 ते 11 दिवस जरी तुम्ही दात घासले तरी तुमचे दात जे आहेत ते मजबूत होतात. या वनस्पतीच्या फुलाचा वापर आणखी एका गोष्टीसाठी करता येतो. जर पुरुषांना वीर्यस्खलनाची जर समस्या असेल किंवा लघवीमधून वीर्य पडत असेल तर ही जी फुलं दिसत आहेत ही फुलं तोडून आणायची आहेत. याला सावलीमध्ये वाळवायचं आहे. सावलीमध्ये वाळवल्यानंतर त्याची पावडर बनवायची आहे आणि ही पावडर 1/2 चमचा पावडर सकाळी 1 कप पाण्यामधून घ्यायची आहे. सलग 21 दिवसापर्यंत घ्यायची आहे. वीर्यस्खलनाची जी समस्या आहे, लघवीमधून वीर्य पडत असेल किंवा लवकर वीर्यस्खलनाची जी समस्या आहे ती पूर्णपणे या वनस्पतीने निघून जाते. विशेषतः अंगदुखीचा जो त्रास आहे तो घालवण्यासाठी ही वनस्पती अतिशय उपयुक्त आहे. सर्व महाराष्ट्रामध्ये माळ रानावर पडीत जमिनीमध्ये सहजरित्या उपलब्ध होणारी ही वनस्पती आहे. या वनस्पतीच्या पंचांगाचा वापर हा आयुर्वेदामध्ये खूप जुन्या काळापासून केला जातो. विशेषतः अंगदुखीवर या पानाचा वाफारा जर घेतला तर अंगदुखी जी आहे ती पूर्णपणे निघून जाते. तर या वनस्पतीचा वापर तुम्ही अवश्य करून बघा आणि अशाच नवनवीन उपायासाठी एव्हरीथिंग इज हियर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.